या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या न्यूज बुलेटिनचे सह प्रायोजक आहेत अॅक्रो सिस्टीम पुणे मुंबईमध्ये आज दोन मोठे मेळावे पार पडणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर होणार आहे या दोन्ही मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचे से दोन मेळावे होणार आहेत दोन्ही गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे यंदा या दसऱ्या मेळाव्याचं दुसरं वर्ष असून दोन गटाच्या दसऱ्या मेळाव्याची तयारी देखील पूर्ण झाली आहे ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांकडून ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांकडून आमच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक शिवसेने उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे तर या मेळाव्यासाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत काळंबवडी धरणातून कोल्हापूर शहरासाठी शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी चारशे अष्ट्याहत्तर कोटींची थेट पाईपलाईन योजना राबवण्यात येत आहे काळंबवाडी धरण ते पुईखडीपर्यंत त्रेपन्न किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे एक हजार आठशे व्यासाची पाईपलाईन सुमारे पन्नास किलोमीटर लांबीची चाचणी पूर्ण झाली आहे त्याबरोबरच धरण क्षेत्रातील विद्युत विभागाशी संबंधित सर्वच कामे मार्गी लावली आहेत योजनेसाठी अत्याधुनिक स्काडा सिस्टीम बसविण्यात आले आहे त्याच्यात टेस्टिंगसाठी काही दिवस लागणार आहेत त्यामुळे योजनेचे पाणी दसऱ्या दिवशी येणार नाही व दिवाळीच्या दरम्यान लोकार्पण केले जाणार आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहेत त्यामुळे दिवाळीनंतरच थेट पाईपलाईनच्या पाण्याचे कोल्हापूरकरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे एकीकडे दसऱ्याची धामाधूम सुरू असताना तिकडे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेतलाय मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे आता राजकारणात मन रमत नाही इतर काही कारण नाही असं ट्विट निलेश राणे यांनी केलं निलेश राण्यांच्या ट्विटरनंतरनं राजकीय चर्चेना चांगलंच उदाहरण आलं आहे निलेश राणेंनी हा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे त्यांच्या या ट्विटच्या चर्चेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढळून निघालं आहे निलेश राणेंच्या कोकणातील राजकीय समीकर पुन्हा एकदा बिघडणार की काय अशी शक्यताही वर्तवली जाते आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंना पक्षात घेण्यासाठी मोठी खेळी खेळल्याचेही बोललं जात आहे यावर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे दसरा आणि दिवाळीनिमित्त रेल्वे बोर्डानं आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिली आहे रेल्वे विभागानं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे यंदाची रेल्वे कर्मचाऱ्यांची दसरा आणि दिवाळी ही गोड होणार आहे नक्की रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता बेचाळीस टक्क्यांवरून सेहेचाळीस टक्के झाला आहे याबाबतचा निर्णय रे, रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अखिल भारतीय रेल्वे आणि उत्पादक युनिटीचे महाव्यवस्थापक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी घेतला जुलै दोन हजार तेवीसपासून आतापर्यंतची थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने आपल्या अधिसूचनेत दिली आहे ही थकबाकी पुढील महिन्याच्या पगारीसह जमा केली जाईल येत्या तीस ऑक्टोंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारं नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन पुन्हा अनिश्चित कालावधीपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांकडून चार वेळा तारखा जाहीर करूनही पुढे ढकलण्यात आल्या त्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख पे तारीख दिली जाते त्यामुळे राज्य शासनासह सिडको आणि रायगड कार्यालयातील अधिकारी हवालदिल झाले आहेत मागील बारा वर्षापासून नवी मुंबईकर हे मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत एक मे दोन हजार अकरा रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केला सुटत नाही परंतु सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील सेंटर पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली होती त्यामुळे आता लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणार असं नवी मुंबईकरांना अपेक्षा होती मात्र आता याच मार्गिकेचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणारं उद्घाटन पुढे ढकलण्यात आलंय वीज चोरी कायद्याने गुन्हा आहे अधिकृत जोडणी घेण्याऐवजी वीज चोरीचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीनच्या कलम एकशे पस्तीस ते एकशे अडतीसनुसार फौजदारी कारवाई केली जाते बेकायदेशीरपणे शेजाऱ्यांकडून वीज घेतली तर वीज चोरीची कारवाई होऊ शकते सण उत्सव काळात तारांवर आकडा टाकून वीज घेतली जाते नियमानुसार जोडणी घेऊन सहकार्य करावे असे आवाहन केले आहे कांदा उत्पन्न करणाऱ्या नाशिक पुणे अहमदनगर पुणे सातारा या जिल्ह्यात पाऊस कमी पडला आहे यामुळे खरिपातील कांदा उत्पादनात सत्तर टक्के घट झाली आहे आता नवीन कांदा उत्पादन होण्यास किमान एक ते दीड महिना अवधी लागणार आहे सध्या बाजारात शेतकऱ्यांकडून साठविण्याच्या कांद्याची आवक होत आहे पण मागणीच्या प्रमाणात पुरवठा होताना दिसत नाही त्यामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले ही दरवाढ आणखी काही दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे दरवाढ झाल्याने उत्पादन शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे दसरा सणाच्या निमित्ताने नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार आहे पूर्वी कपडे आणि दागिन्यांपुरती मर्यादित असलेली ही परंपरा आता वाहने इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे गृहसजावटीच्या वस्तू फर्निचर यांच्यापर्यंत पोहोचली असून गेल्या काही वर्षात या यादीत मोबाईल फोनची भर पडली आहे दसरा सणात सर्वाधिक उत्साह ऑटोमोबाईल सराफ इलेक्ट्रॉनिक्स प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून येते अनेकांनी नवीन चार चाकी आणि दुचाकी खरेदीसाठी बुकिंग केले आहे दसऱ्याच्या दिवशी सर्वाधिक गाड्यांचे वितरण होणार असल्याचे प्रमुख शोरूम्समधून सांगण्यात आले आहे वर्षभर होणाऱ्या विक्रीपैकी तीस टक्के वाहनांची विक्री दसऱ्याला होते दसऱ्याच्या दिवशी चारशे कार तर सुमारे दीड हजार दुचाकींच्या विक्रीचा अंदाज आहे घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत सोन्याच्या दरात सतत वाढ होत जाऊन चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम जी एस टी वगळून साठ हजार पाचशे ऐंशी रुपये झाला हाच दर पाच ऑक्टोंबर रोजी छप्पन हजार चारशे दहा रुपये होता जी एस सह सोमवारचा दर बासष्ट हजार चारशे रुपये प्रतिदहा ग्रॅम आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची परंपरा आहे या दिवशी किमान एक ग्रॅम तरी सोने विकत घेण्याचा प्रत्येकाचा कल असतो छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा शाही दसरा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा केला जातो यंदा राज्य सरकारने कोल्हापूरच्या शाई दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर दसरा महोत्सव समितीच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका रामायण या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता अरुण घराघरात पोचले या मालिकेत त्यांनी रामाची भूमिका साकारली आणि त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली पण आता एका वेगळ्याच कारणाने ते चर्चेत आले आहेत अरुण यांना शूटिंग दरम्यान दुखापत झाली त्यांच्या आगामी नोटीस सिनेमा या सिनेमाचं ते शूटिंग करत होते या सिनेमाचं शूटिंग शेवटच्या टप्प्यात आलं असताना अरुण गोविल यांना दुखापत झाली दुखापत झाल्यानंतरही अरुण गोविल यांनी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं अरुण गोविल यांना दुखापत झाल्याने एकीकडे चाहती चिंता व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे मात्र दुखापत होऊनही सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं याचं कौतुकही करत आहेत